हा यश यश सकाळी सात वाजता उठतो दात घासतो तोंड धुतो आंघोळ करतो आंघोळ करून यश अभ्यासाला बसतो ही अफशान अफशान सकाळी सहा वाजता उठते दात घासते आंघोळ करते दूध पिऊन शाळेत जाते ही यशची आई आई सकाळी पाच वाजता उठते आई पोळी भाजी करते आई दहा वाजता ऑफिसला जाते ही अफशांची आम्ही आम्ही सकाळी पाच वाजता उठते भांडी घासते घराचा केर काढते आम्ही शिलाई काम करते हे यशचे बाबा बाबा सकाळी सहा वाजता उठतात दात घासतात व्यायाम करतात पेपर वाचतात हे अफशानचे अब्बू अब्बू अम्मीला घरकामात मदत करतात आंघोळ करतात सकाळी नऊ वाजता दुकानात जातात अब्बूंचे तयार कपड्यांचे दुकान आहे यश अफशान यांचा दिनक्रम वेगळा आहे यश सात वाजता उठतो अफशान सहा वाजताच उठते तू किती वाजता उठतोस यशची आई आणि आपशांची आम्ही आहे यशची आई किती वाजता उठते पाच वाजता उठते आणि आपशांची आम्ही किती वाजता उठते पाच वाजताच मग दिनक्रम वेगळा कसा सकाळी उठल्यापासून त्या दोघी वेगवेगळी कामं करतात त्या कामांचा क्रम वेगळा आहे सकाळी उठल्यापासून तुम्ही काय काय काम करता सांगा बर हम्म दात घासता अंघोळ करता दूध पिता किंवा चहा पिता अभ्यासाला बसता काही मुलांची शाळा सकाळी असते मग ती शाळेत जातात एका मागोमाग करावयाची कामे म्हणजे कामाचा क्रम सकाळी उठल्यापासून ठराविक क्रमाने करावयाची कामे म्हणजे दिनक्रम दिन म्हणजे दिवस समान अर्थी शब्द तुम्हाला माहीत झालेत ना हाही समान अर्थाचा शब्द लक्षात ठेवा बरं का दिन म्हणजे दिवस दिनक्रम म्हणजे रोज ठराविक क्रमाने करावयाची कामे आता तुम्ही सांगा बरं काय असतो तुमचा दिनक्रम आपण काय शिकलो दिन या शब्दाचा अर्थ दिवस असा आहे हे शिकलो क्रम ही संकल्पना समजून घेतली दिवसभर विशिष्ट क्रमाने करावयाची कामे कळली दिनक्रम म्हणजे काय ते समजून घेतलं प्रत्येकाचा दिनक्रम वेगळा असतो हे कळलं माझा दिनक्रम सांगण्याचा प्रयत्न करू लागलो स्वाध्याय तुझा दिनक्रम नीट सांग तुझी आई सकाळपासून कोणत्या क्रमाने काम करते ते सांग यशची आई आणि अफशांची अम्मी यांच्या दिनक्रमातील फरक सांग आपला दिनक्रम एक दिवस चुकला तर काय होईल